नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालय मी प्राध्यापक राजू शेख आपले स्वागत करतो. तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसापासून करोनाचा विषाणू जो आहे संपूर्ण भारतभर थैमान घालत असताना आपणही त्याचे एक प्रकारे जे आहेत ते घरात बंदिस्त आहोत. काही दिवसांनी कदाचित ही परिस्थिती सगळी निघून जाईल आणि पुन्हा एकदा आपण आपल्या कार्याकडे वळू शकतो. बीएडचा अभ्यासक्रम हा तसा मोठा आहे. सर्व प्राध्यापक हे घरी राहून आपले जर्नल वह्या चेक करीत आहे, त्याचे मूल्यमापनही सुरू आहे. तरीही आमच्या सर्व प्राध्यापकांमध्ये आपण सर्वजण अभ्यास करत आहात का, त्याची चर्चा करत आहात का? घरी राहून जो आपल्याला अभ्यास करावायचा आहे तर तो आपण सर्वजण करत आहोत का, या संदर्भातली आमची चर्चा नेहमी होत असते. एक विषयक नात्याने मला सुद्धा 201 शालेय शिक्षणातील गुणवत्ता आणि व्यवस्थापन या विषयाची चर्चा करणं, आपल्याशी संवाद करणं हे मला महत्त्वपूर्ण वाटतंय. कारण खूप मोठा कालावधी गेलेला आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये जर आपली परीक्षा जर झाली तर त्या सर्व परीक्षामध्ये आपण उत्तीर्ण आणि यशस्वी होण्यासाठी हा संवाद मला महत्त्वाचा वाटतो. खरं तर 201 हा विषय जो आहे तो शालेयची गुणवत्ता आणि त्याचं व्यवस्थापनाच्या संदर्भात किंवा ती माहिती देणार आहे. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरीही आपण त्याची ओघवती या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या विषयामध्ये एकूण 5 युनिट दिलेले आहे. पहिल्या युनिटमध्ये जे आहे ते व्यवस्थापनाचे कार्य, त्याची गुणवत्ता किंवा त्या संदर्भातलं जो काही अर्थ जो आहे, त्याची संकल्पना जी आहे, या संदर्भातलं विवेचन दिलेले आहे. व्यवस्थापन, अर्थ आणि कार्य, त्यानंतर व्यवस्थापनाचे प्रकार, हे दोन मुद्दे महत्त्वाचे त्या ठिकाणी दिलेले आहे, ज्यावर खूप मोठा प्रश्न हा येत असतो आणि नेहमी आलेला आहे. त्यामध्ये वेळेचे व्यवस्थापन असेल, प्रसंग व्यवस्थापन असेल किंवा वर्ग व्यवस्थापन असेल, या तीन संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. वेळेच्या संदर्भात जर आपण विचार केला तर वेळापत्रक हा महत्त्वाचा घटक आहे. प्रसंगाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात विचार जर आपण केला तर शाळेमध्ये अनेक प्रसंग जे आहेत ते अचानकपणे घडत असतात, अनेक प्रसंग असतात, त्याचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. वर्ग व्यवस्थापनाचा जर आपण विचार केला तर वर्गामध्ये एक प्रकारे खूप मोठी गर्दी असते किंवा एवढ्या मोठ्या गर्दीला आपल्याला हाताळण्यासाठी कशा प्रकारे आपण कार्य करू शकतो, एक शिक्षकाची भूमिका या वर्ग व्यवस्थापनामध्ये कशी असली पाहिजे, या संदर्भातलं विवेचन या ठिकाणी दिलेलं आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे व्यवस्थापनाच्या आधुनिक उपपत्तीच्या संदर्भात. हेनरी फ्युअल आणि पीटर ड्रकर यांनी व्यवस्थापनाच्या काही उपपत्त्या मांडलेल्या आहे. कदाचित त्या व्यवस्थापनाच्या मूलभूत तत्वांच्या पेक्षा काही वेगळ्या पद्धतीने त्या मांडलेल्या आहेत. जसं याच्यामध्ये संप्रेषण असेल, समन्वय असेल किंवा कार्यप्रवण असेल, नेतृत्व असेल किंवा काम करण्याची जी पद्धत जी आहे ते नेतृत्वाने कशी पद्धतीने करून घेतली पाहिजे, या संदर्भातली माहिती व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये दिलेली आहे. तशाच प्रकारची माहिती या दोन व्यक्तीने, हेनरी फ्युअल आणि पीटर ड्रकर यांनी दिलेली आहे. दोघांच्याही उपपत्त्या या इतर गोष्टींपेक्षा वेगळ्या आहेत असं मला वाटतं. त्यांच्या काही पद्धती आहे, काही प्रकार आहेत किंवा एक स्टेप वाईज काही गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत, त्याचाही अभ्यास आपल्याला करणं महत्त्वाचं ठरतं. आपल्या अभ्यासक्रमामध्ये काही गुणवत्ता व्यवस्थापनाची संकल्पना जी आहे की गुणवत्ता कशाला म्हणतात, त्याचा गुणवत्तेचा आपल्या व्यवस्थापनामध्ये उपयोग कशा पद्धतीने होतो, ही गुणवत्ता राखण्यासाठी स्वॉट अनालिसिस कशा पद्धतीने केलं जातं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की SWOT ही संकल्पना जी आहे ती सर्व क्षेत्रामध्ये वापरली जाते. जसं स्ट्रेंथ असेल किंवा वीकनेस असेल किंवा अपॉर्च्युनिटी असेल किंवा थ्रेट असेल, त्याला आपण शत्रू शंदो असं आपण म्हटलेलं आहे. तर ह्या सर्व संकल्पना राबवताना एक प्रकारे गुणवत्तेमध्ये त्याचा उपयोग कसा होऊ शकतो हे विवेचन सांगणारी ही एक गोष्ट आहे. दुसरा एक महत्त्वाचा घटक जो आहे दुसरा, त्यामध्ये व्यवस्थापकीय कृती, मानवी आणि भौतिक संसाधने याच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे युनिट क्रमांक 2 मध्ये. यामध्ये मानवी संसाधनांचे प्रशिक्षण आणि मग विकास कशा पद्धतीने होतो, मग विकास होताना दोन प्रकारे तो होत असतो, एक आहे सेवापूर्व आणि दुसरा आहे सेवांतर्गत. सेवापूर्वचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला BEd असेल, MEd असेल किंवा DEd असेल किंवा मॉन्टेसरीचा कोर्स असेल किंवा एखाद्या संगणकाचा प्रशिक्षणाचा कोर्स असेल, तो आपण सेवापूर्वमध्ये करत असतो. ज्या माध्यमातून आपण सेवेमध्ये जाताना त्याच कौशल्याचा किंवा त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. सेवांतर्गत सुद्धा हा एक प्रशिक्षणाचा प्रकार आहे. समजा आपण जरी सेवेमध्ये रुजू झालो तरी बदलत्या काळामध्ये ज्ञान नेहमी बदलणार असतं, मग त्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण शिक्षकांसाठी खूप महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये आणखी दोन प्रकार आहेत, एक सेवांतर्गत
सॉरी, एक त्याच्यामध्ये लघुस्तरीय आणि दीर्घस्तरीय. लघुस्तरामध्ये सुद्धा जे ज्यांचा कालावधी प्रशिक्षण अत्यंत कमी आहे किंवा 1-2 दिवसाचा आहे, जसं कार्यशाळा असेल किंवा इंग्लिशमध्ये सेमिनार आपण त्याला म्हणतो, किंवा एखादा शिबिर असेल, किंवा 1 दिवशी काही प्रशिक्षण कार्यक्रम असेल, तर या माध्यमातून आपण प्रशिक्षण घेत असतो. किंवा उन्हाळी वर्ग त्यामध्ये आपण 1 किंवा 2 दिवसाचे आपण घेतले तर तोही प्रकार त्याच्यामध्ये असतो. तसंच दीर्घस्तरामध्ये 15-15, 20-20 दिवसाचे काही प्रशिक्षण वर्ग त्या ठिकाणी होत असतात. जसं एखादा प्रशिक्षणाचा कालावधी आहे किंवा एखादा कोर्स आहे, किंवा उन्हाळी वर्ग जर 15 ते 20 दिवस जर चालणारा असेल तर तोही दीर्घस्तरामध्ये मोजल्या मोजल्या जातो. याच्या संदर्भातले विवेचन पुस्तकामध्ये खूप सुंदर पद्धतीने दिलेला आहे. मानव संसाधनांची भूमिका आणि गुणवैशिष्ट्ये कशा पद्धतीने, या संदर्भातला प्रश्न जो आहे तो सुद्धा मी अंतर्गत परीक्षेमध्ये टाकलेला होता. त्यामध्ये शिक्षक असेल किंवा मुख्याध्यापक असेल किंवा पर्यवेक्षक असेल, पालक असेल, तर यांची काही ना काही एक महत्वाची भूमिका असते, त्यांची जबाबदारी असते, त्यांची कार्य असतात. नेहमी हा प्रश्न लिहिताना एक प्रस्तावना काय असू शकते, त्या संदर्भातलं विवेचन काय असू शकतं, मग शिक्षकांची जबाबदारी काय, त्यांचं कार्य काय आहे, उपयोजनात्मक जर बाबी असेल त्यांच्या भूमिके गृहित धरून आपल्याला त्या मांडाव्या लागतात, याचाही विचार या विषयामध्ये शैक्षणिक गुणवत्ता व्यवस्थापन या विषयामध्ये करण्यात आलेला आहे. हे सर्व मांडताना नेतृत्व ही एक संकल्पना आहे. लोकशाही नेतृत्व, हुकुमशाही नेतृत्व, मुक्त शैलीचं नेतृत्व, हे काही प्रकार आहेत, त्याचाही विचार त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. नेतृत्वाचे काही गुणवैशिष्ट्य आहे, कोणाकडे नेतृत्व असावं, नेतृत्वाचं कार्य काय असतं, त्यांनी काय केलं पाहिजे, या संदर्भातली ही माहिती हा घटक आपल्याला त्या ठिकाणी देत असतो. त्यानंतर ज्या विषयावर आपण प्रात्यक्षिक कार्य केलं तोही विषय जो आहे तो युनिट क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर पायाभूत सुविधा कोणकोणत्या आहेत शाळेमध्ये, तर त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यामध्ये साधनं असेल, त्यामध्ये शिक्षक असेल, मानवी आणि भौतिक या दोन्ही गोष्टींचा आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे. एखादी घटना त्या ठिकाणी घडली तर, आपत्ती घडली तर त्या संदर्भातले काही सुविधा त्या ठिकाणी आहेत का, शाळेचा आकार कसा आहे, शाळेमध्ये साधनं कोणती आहेत, त्याला मैदान आहेत का, त्याला प्रयोगशाळा आहेत का, त्याला ग्रंथालय आहेत का, त्याला खेळायची साधने आहेत का, कॉम्प्युटर रूम असेल तर त्या संदर्भातली माहिती काय आहे, या संदर्भातलं सगळी माहिती आपण प्रात्यक्षिक कार्यामध्ये नमूद केलेली आहे, जे आपण पूर्ण केलेलं आहे. या सगळ्या साधनांची देखभाल कशा पद्धतीने होते, त्याचा उपयोग पूर्ण पद्धतीने होतोय का, याचंही विवेचन आपण प्रात्यक्षिकच्या कार्यामध्ये दिलेलं आहे. मात्र या प्रात्यक्षिक कार्यावर आधारित सुद्धा प्रश्न हा विद्यापीठाच्या स्तरावरील ज्या परीक्षा होतात त्यामध्ये विचारण्यात आलेला आहे. तिसरा घटक जो आहे तो माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील ज्या समस्या आहेत त्याचं व्यवस्थापन कसं असावं, या संदर्भातली माहिती दिलेली आहे. सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे स्थगन आणि गळतीच्या संदर्भात. तुम्हाला सगळ्यांना आम्हाला माहिती आहे की विद्यार्थी मध्ये शाळा सोडतात, विद्यार्थी मुली असेल किंवा मुले असेल, काहींची शाळा 10वीमध्ये सुटते किंवा काही शाळांच्या प्रवाहामध्ये बाहेर पडल्या जातात. मग त्याला कारणं कोणकोणती त्याला कारणीभूत आहे, काही सामाजिक स्थिती आहे का, काही कौटुंबिक स्थिती आहे का, काही गरजा असणाऱ्या काही गोष्टी आहेत का, याचा विचार त्या ठिकाणी या समस्यांमध्ये करणं आवश्यक आहे. जास्त विद्यार्थी संख्या ज्या वर्गामध्ये असेल त्या ठिकाणी अध्यापन कार्य व्यवस्थित होत नाही. मग एखादा पाठ जर घ्यायचा जर म्हटलं तर जास्त विद्यार्थी संख्या जर असेल तर आपला आपला आवाज पोहोचतोय का, आपलं शैक्षणिक साधन तिथपर्यंत सर्व मुलांना दिसतंय का, एखादा प्रयोग आपण करत असेल तर गोंधळ होतोय का, मग गोंधळ होऊ नये. मग अति विद्यार्थी संख्येच्या समस्या कोणकोणत्या आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जर समस्या माहीत असतील तरच त्यावर आपण काही उपाययोजना करू शकतो, हा त्यामागील महत्वाचा एक मुद्दा आहे. शाळेमध्ये शाळेच्या शिस्तीच्या समस्या आहेत, त्याच्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी शिक्षकांना माहीत होणं आवश्यक आहे. या संदर्भातला सुद्धा प्रश्न आपण अंतर्गत मूल्य परीक्षेमध्ये घेतलेला आहे. दुसरा आहे शिक्षणाचे व्यवसायीकरण. एखादं शिक्षण किंवा प्रशिक्षण आपण घेतलं आणि त्या संदर्भातलं जे कार्य सेवा जी आहे तर ती सेवेची मागणी खूप चांगल्या पद्धतीने होत राहिली आणि त्याची गुणवत्ता टिकून काहीतरी नवीन प्रयोग संशोधन त्यामध्ये होत राहिले तर त्या शिक्षणाचं व्यवसायीकरण जे आहे ते खूप उत्तम प्रकारे होतंय असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग त्यामध्येही काही अडचणी असतात,
एखाद्या शिक्षणाचं उत्तम व्यवसायीकरण होत नाही. कदाचित संकीर्ण पुस्तके असेल, इंग्रजी भाषेमध्ये अभ्यासक्रम असेल, किंवा शिक्षकांची कमतरता असेल, साधनांची कमतरता असेल, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर शिक्षणाचं व्यवसायीकरण त्या त्या स्ट्रीममध्ये योग्य होत नाही असा त्याचा अर्थ होतो. ती कारणंसुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत, ते वेगवेगळ्या अनुषंगाने असू शकतात. जसं आपण शिस्ती संदर्भात घेतलं, व्यवसायीकरणाच्या संदर्भात घेतलं, तर इतर कोणकोणत्या अडचणी आहेत त्याचाही विचार या पाठामध्ये या मुद्द्यांमध्ये होत असतो. एक चौथा घटक महत्त्वाचा आहे तो असा की शाळेमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड्स असतात, त्याला आपण शालेय अभिलेख असं म्हणतो. परीक्षेमध्ये प्रश्न यावर विचारला जातो की शाळेतील अभिलेख जो आहे त्याचं महत्त्व काय, मग अभिलेख कोणते, मग TC असेल, जनरल रजिस्टर असेल, हजरी बुक असेल, शिक्षकांचा रोस्टर असेल, किंवा काही महत्त्वाचे आवक जावक रजिस्टर असेल, किंवा स्टॉक रजिस्टर असेल, ह्या सगळ्यांना शालेय अभिलेख असं म्हणतात. खरं तर हा शाळेचा एक प्रकारे आरसा असतो. मग त्याचं महत्त्व काय, त्याचं गरज काय, का ते असणं आवश्यक आहे, कायद्याच्या भाषेनुसार सुद्धा त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सहशालेय उपक्रम अनेक शाळेमध्ये होत असतात, मग त्याचं महत्त्व आणि गरज काय हे तुम्ही छात्रसेवा कालखंडामध्ये सुद्धा अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. शिक्षण विभागाची प्रशासकीय रचना, शिक्षण मंत्री असेल, शिक्षण सचिव असेल, मग विभाग त्याचे विभाग कोणकोणते आहेत, त्या विभागून जिल्हा स्तरावर काम कसं चालतं, तिथं शिक्षणाधिकारी काय काम करतात, शिक्षणाधिकाऱ्यांना एकदम तालुका स्तरावर कोणता अधिकारी जो आहे तो शैक्षणिक कामकाज पाहत असतो, मग एकूण शालेय स्तरावर असणारी त्याची रचना, तर ही सुद्धा आपल्याला माहिती असला पाहिजे. कारण प्रत्येक स्तरावर काही ना काही जबाबदाऱ्या या विभागून दिलेल्या असतात. आपल्या इकडे काही शिक्षण मंडळं आहेत, त्यामध्ये आपण जे महाराष्ट्र राज्याचं जे SSC बोर्ड असेल किंवा महाराष्ट्र राज्याचं जे बोर्ड आहे, तसेच काही बोर्ड या ठिकाणी आहे, ज्याला आपण CBSE बोर्ड असेल किंवा ICSE असेल किंवा CISCE असेल किंवा IGCSE असेल, तर असे बोर्ड आणि वेगवेगळे बोर्ड आहे. मग त्या बोर्डांची जबाबदारी वेगवेगळी असते, त्यांचे अभ्यासक्रम वेगवेगळे असतात. टिपा द्या यावर आधारित असे प्रश्न विचारले जातात की एखाद्या बोर्ड तुम्हाला दिल्या जातात, समजा CBSE आहे, मग त्या CBSEची त्याची भूमिका काय, त्याचं कार्य कोणतं आहे, कशा पद्धतीने ते बोर्ड काम करतं. जर महाराष्ट्र स्तरावरील जर त्यांनी स्टेट बोर्डचं जर विचारलं तर तीही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, त्यांच्या जबाबदारी माहिती असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये पाचवा जो घटक आहे तो खूप महत्त्वाचा आहे, तो आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, म्हणजे SCERT. तर ती स्टेट लेवलवर काम करते, तर त्याची भूमिका कोणती आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रम रचनेमध्ये सुद्धा यांचा खूप महत्त्वाचा वाटा त्या ठिकाणी या संस्थांचा असतो. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद जी आहे ती वेळोवेळी अनेक बदल जे आहेत तर ती सुचवत असते, त्यांच्यापेक्षा मोठ्या संस्थांना ती सल्ला त्या ठिकाणी देत असते. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद जी आपल्या BEDला DEDला मान्यता देते, NCERT किंवा SCERT असेल, तर त्यांची संरचना व कार्य कोणती आहेत, काय आहेत, तर ती कशा पद्धतीने काम करतात, त्याची संरचना कशी आहे, इत्यादी माहिती होणं खूप आवश्यक आहे. हा उजरता अभ्यासक्रमाची ओळख यासाठी देण्यात आली की आज जरी तुमच्याजवळ काही साधनं उपलब्ध नसली तर यावर आधारित इंटरनेटवर खूप माहिती तुम्हाला मिळू शकते. समजा SSC बोर्ड असेल किंवा HSC बोर्ड असेल तर त्यांचं कार्य कसं चालतं, CBSEचं कार्य कसं चालतं, तर याची माहिती सुद्धा आपल्याला सहजरीतीने त्या ठिकाणी मिळू शकते. एखाद्या मोठ्या वर्गाची समस्या जर असेल तर यामध्ये काही प्रयोग झालेत का, काय उपयोगात्मक बाबी मांडलेल्या आहेत, तर त्याचा सुद्धा अभ्यास या निमित्ताने आपल्याला गुगलवरच्या माध्यमातून किंवा गुगलच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण सहजरीतीने आपण सहज त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. खरं तर मित्रांनो, हा 80 गुणांचा पेपर आहे, 20 गुणांचा प्रॅक्टिकल आहे, आणि त्या अनुषंगाने आपण MCQ सुद्धा घेतलेली आहे. यामध्ये 80 गुण म्हटल्यानंतर पेपर खूप मोठा आहे, अभ्यासक्रम त्या अनुषंगाने येणारे प्रश्न, उपयोगात्मक बाबी ह्या खूप मोठ्या पद्धतीने मांडणं आवश्यक आहे. कोणताही प्रश्नाचं उत्तर लिहिताना, आता जेव्हा आम्ही अंतर्गत मूल्यमापन काही विद्यार्थ्यांचं केलं तर त्यामध्ये जागा सोडण्याचं किंवा समास खूप मोठ्या पद्धतीने मांडण्याचं जी परंपरा जी आहे, ती पद्धत जी आहे, ती मला वाटतं थोडीशी बदलावी,
कारण केवळ तुम्ही पानं भरणं म्हणजे खूप लिहिणं असं होत नाही, तर प्रत्येक विषयाची किंवा प्रश्नाची मांडणी करताना प्रस्तावना आवश्यक आहे, त्या अनुषंगाने येणारे मुद्दे आवश्यक आहे. जर त्या प्रश्नामध्ये काही संकल्पना व्याख्या मिळालेल्या असतील तर त्या व्यक्तीच्या किंवा त्या जे कुणी मान्यवर असेल त्याची नाव त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेस आपण वेग किंवा आपल्या अंदाजानुसार आपण ती व्याख्या लिहितो तर ते अत्यंत त्या ठिकाणी चुकीचं आहे. मग त्या प्रश्नाला धरून काही मुद्दे आहेत का? मुद्दे आपण 10, 15, 20 त्या ठिकाणी मांडू शकतो, मग आपण त्याचा समारोप करू शकतो. लिखाणाची मांडणी योग्य असली पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं की यावेळेस विद्यार्थ्यांचा अक्षराच्या संदर्भात खूप मोठ्या समस्या आहेत. आपली स्पीड परीक्षेमध्ये मेंटेन करताना किंवा स्पीड ठेवताना तो सुद्धा आपल्याला भान असलं पाहिजे की आपण शब्दांची रचना योग्य पद्धतीने आपण करतोय का. जर स्वच्छ अक्षर असेल, गती योग्य असेल, आपण प्रश्नपत्रिका सोडवताना जर वेळेचं भान आपण ठेवून जर पुढे आपण गेलो असेल, टिपा द्या व्यवस्थित लिहिल्या असेल, तर आपल्याला नक्कीच मार्क किंवा गुण जे आहे ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळू शकतो. खूप मोठा कालावधी हा सुट्ट्यांमध्ये जात असणारा एक ओझारता परिचय या निमित्ताने देणं मला महत्वाचं आहे असं मला वाटतं. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कानावर तुमच्या आल्या पाहिजेत. आणि ज्या जे मुद्दे तुम्हाला खूप कठीण अवघड वाटतात तर त्याची चर्चा माझ्याशी केली तरी त्या ठिकाणी चालेल. काही पुस्तकं आपल्याला उपलब्ध होता आली किंवा घेता आली तर तीही तुम्ही घ्या. पण एक विषय, एक चांगल्या मांडणीचा विषय, त्यामध्ये सुद्धा चांगले गुण तुम्हाला मिळू शकतात ह्या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे. हा सगळा संवाद जो आहे, चर्चा जी आहे, आपल्याशी संवाद साधताना मला खूप आनंद झाला. आणि या गोष्टींचा आपण नक्कीच फायदा आणि वारंवार ऐकून जे आहेत तर एक प्रकारे अभ्यासाकडे अधिक लक्ष तुम्ही द्याल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.